पण डिलिव्हरीमुळं माझं वजन 58 वरून 85 किलो झालं होतं. त्यामुळे ग्राउंड देणं मलाही माहिती की ते आता ह्या गोष्टी शक्य नाही. आणि लहान बाळ असल्यामुळं परत त्याच जोमानं परत ग्राउंडमध्ये उतरणं आणि तेवढ्या महिन्यात रिकवर करणं शक्य नव्हतं. त्यामुळे दिवसभर मी ग्राउंड सकाळ दुपार संध्याकाळ बाळाला पाजवायचं, झोपवायचं शांत, आणि ते उठायच्या ग्राउंडवर जाऊन परत यायचं घरी. सकाळ दुपार संध्याकाळ प्रॅक्टिस चालू केली तर त्यांचं डिसिप्लिन, त्यांचा तो रुबाब, त्यांचं वागणं, बाप होतो बाप. आजच्या गावात म्हटलं पुढच्या वर्षी किंवा येत्या 2 वर्षामध्ये परत त्या नाशिकला येऊन दाखवायचा. तो जो टर्निंग पॉईंट होता ना, तो कुठेतरी मनात लागला होता की आता काही झालं तरी अधिकारी व्हायचा आणि या नाशिकला ह्या MPA मध्ये आपण परत येऊन दाखवायचं. असल कोल्हापुरी असल्यामुळे थोडासा कुठेतरी आमचा सुद्धा ॲटिट्यूड आहे रक्तात. म्हणजे माणसाला जेव्हा अडचण येतात ना तेव्हा तो ओघच असतो, मग तुम्हाला त्या न सांगता येतात. त्यामुळे तुम्ही तयारत राहायचं की जेव्हा काहीतरी करतोय तेव्हा तुमच्यासमोर संकट येणारच येणार. त्यामुळे मला दुसरा मार्ग नव्हता, त्या मला जे काही करायचं आहे त्या एकाच प्रयत्नात करायचं होतं. आणि त्यामुळे माझं मी 100% प्रयत्न लावून प्रयत्न केला आणि MPSCला पहिल्या अटेम्प्टमध्ये मी पोलीस सब इन्स्पेक्टर झाले. क्वांटिटीपेक्षा क्वालिटीला महत्त्व देऊन तेवढा क्वालिटी अभ्यास करा, क्वालिटी टाईम स्पेंड करा. मला कळत नाही की जीव इतका स्वस्त आहे का की एखादं अपयश आलं तर आपण मरून जावं. अरे आईवडिलांचं काय, परेशान मत हुआ करो लोगों की बातों से, परेशान मत हुआ करो लोगों की बातों से, कुछ लोक पैदाही होते थे बकवास करने के लिए. काय करायचं असेल ना तर स्वतःच्या हिमतीवर करा. जो माज असेल ना तो स्वतःच्या हिमतीवर करा, आईवडिलांच्या हिमतीवर करू नका. स्वतः जर धमक असेल, हिंमत असेल तर स्वतः काहीतरी करतो तो दाखवा. आणि मग एखाद्या समोरच्या मुलीशी कसं असतं, तुमचा तो क्षणिक काळ असतो, तो क्षणिक वेळ असतो, पण ते एखाद्याचं आयुष्य उद्ध्वस्त करण्यासाठी खूप पुरेसा असतो. त्यामुळं मुला मुलींना नमस्कार. माझे नाव राजश्री रामा पाटील. मी पोलीस सब इन्स्पेक्टर या पदावर गेली 2.5 वर्षापासून हडसर पोलीस स्टेशन पुणे सिटी या ठिकाणी नेमणुकीस आहे. मी मूळची कोल्हापूरचे, तालुका करवीर. माझं जन्म कर्म सर्व कोल्हापूर जिल्ह्यातील आहे. माझं शालेय शिक्षण, महाविद्यालयीन शिक्षण कोल्हापूर जिल्ह्यातच झालेलं आहे. पोलीस खातं हे माझ्यापेक्षा माझ्या वडिलांचं जास्त मोठं स्वप्न होतं, त्यामुळं मी या खात्याकडे वळले. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, माझे वडील सिटी बस ड्रायव्हर होते, सुरुवातीला डेलिव्हिजीस होते, त्यानंतर परमनंट झाले आणि मग आता सध्या ते रिटायर्ड आहेत. घरची परिस्थिती भयानक हालाकीची होती, जशी सगळ्यांचीच असते. जे कोण लोक स्ट्रगल करून देतात त्यांच्यासाठी तशी माझीसुद्धा परिस्थिती काही तशीच होती. माझे वडील सिटी बस ड्रायव्हर होते, आम्ही 3 भावंडं होतो घरात, आई, वडील, आम्ही 3 भावंडं. वडिलांना कधी काम मिळायचं, कधी काम मिळायचं नाही. त्यामुळं महिन्यातले जर 15 दिवसच काम भरलं तर तेवढ्या भरल्या दिवसांचा पगार मिळायचा. त्यात आमच्या 3 भावंडांचं शिक्षण आणि घरच्या इतर जबाबदारी असायच्या. माझी आई शिलाई काम करायची, दिवस रात्र शिलाई करायची. तिच्यासोबत माझा भाऊ बाजारामध्ये जाऊन कपडे विकायचा आणि मी आणि माझी बहीण घर सांभाळायचो आणि माझे वडील सिटी बसला ड्रायव्हर, ते काम तिथं करायचे. त्यामुळं घरात बाकीचं काही करायला स्कोपच नव्हतं आम्हाला, कारण एक वेळचं 2 वेळचं जेवण मिळते हेच भरपूर होतं आणि व्यवस्थित आपण एक जीवन जगतो आहे ही खूप मोठी गोष्ट होती आमच्यासाठी. माझे आईवडील दिवस रात्र कष्ट करायचे, माझं बहीण भाऊ त्यांना मदत करायचे. मी घरात सगळ्यात लहान होते, त्यामुळे मी फक्त सगळ्यात लहान शेंडेफळ हेच माझं काम, बाकी दुसरं काहीच घरात मला काम नसायचं. त्यामुळे कुठल्याच गोष्टीला घरामध्ये स्कोप नव्हता. पण माझ्या मम्मीला खेळाची भयानक आवड, तिच्या रक्तातच खेळ होता. त्यामुळे ती तिच्या जिल्ह्यातली नावाजलेली कबड्डी प्लेअर आहे, तिच्या तालुक्यातली. वडिलांना खेळाबद्दल अजिबात आवड नव्हती, त्यांना मुळात मुलींनी किंवा स्त्रियांनी बाहेर जाणंच आवडत नव्हतं. ते माझ्या मम्मीला कधी बाहेर जास्त जाऊ द्यायचे नाही, त्यामुळे आम्हाला कुठे जायला मिळायचं नाही. फक्त कामासाठी माझी मम्मी घराच्या बाहेर पडायची. जेव्हा आम्ही जसे आमची 5वी झाली 6वी 7वीला आम्ही चालू झालं आमचं जाणं, तसं आमच्या शाळेमध्ये खेळाच्या स्पर्धा चालू झाल्या. शाळेतून दररोज आम्हाला मेसेज असायचा की घरी सांगा ह्या खेळाच्या स्पर्धेत भाग घ्या. पण घरातली परिस्थिती माहीत होती की घरात कुठे स्पर्धेला जायला पैसे मिळणार नाहीत, कुठं भाग घ्यायला काय असेल तर पैसे मिळणार नाहीत, त्यामुळे घरी सांगायची आवड व्हायची. पण मम्मीला आमची चुळबुळ, ती आमची अवस्था समजायची. वडिलांचा विरोध तिला माहीत होता की वडिलांना काही केलेलं आवडत नाही. त्यामुळे वडील जेव्हा सकाळी झोपलेले असायचे तेव्हा 5 वाजता आम्हाला मला आणि माझ्या बहिणीला घेऊन मम्मी घरातून बाहेर पडायची आणि सकाळी 6:30 प्रॅक्टिस करून आम्हाला घरी परत आणायची आणि परत आयची झोपायची, जेणेकरून वडिलांना कळणार नाही की आम्ही प्रॅक्टिस करून आलो आहे. माझा भाऊ 7व्या महिन्यातला जन्म झाला असल्यामुळे तो थोडासा शारीरिक कमकुवत होता, त्यामुळे तो आजीकडे राहण्यास होता. त्यामुळे मम्मीचा जोर आम्हा दोघी बहिणींवर होता. तिला असं वाटायचं की मला काय करायला मिळालं नाही पण माझ्या मुलींनी करावं. पण घरचा विरोध लक्षात घेत, घरची परिस्थिती, घरचा बॅलन्स बिघडून देता ते आम्हाला दोघींना खेळाची आमच्यामधीन आवड निर्माण केली. जशी आमची 7वी झाली 7वीमध्ये BEDचे सर वगैरे येतात आपल्या, त्या दिवशी शिकवायला येतात, त्यांच्याकडून स्पर्धा असतात शाळेमध्ये. तेव्हा त्या स्पर्धेमध्ये प्रत्येक खेळामध्ये मी पहिली आले होते.
तेव्हा हे जेव्हा मम्मीला कळलं तेव्हा तिनं परत आमचा आहे तसा 5 ऐवजी आमचा सराव 4 वाजता चालू केला आणि 4 वाजल्यापासून 6:30 वाजेपर्यंत आम्ही ग्राउंडवर असायचो. त्याच्यानंतर जशी 7वी झाली, 8वी झाली, 9वी झाली, कंटिन्यू 2-3 वर्षे आमची खेळातला प्रवास, खेळातलं कौशल्य बघून 9वीला असताना आमच्या शिलादेवी शिंदे सरकार हायस्कूलनं, म्हणजे जो 10वीला असताना मुलींना आदर्श विद्यार्थिनी पुरस्कार असायचा, ऑलराऊंडर पुरस्कार असायचा, तो इयत्ता 9वीमध्येच मला घोषित केला. आणि जसा त्यांना मला पुरस्कार द्यायचा आहे हे माझ्या घरच्यांनी त्यांनी सांगितलं तेव्हा माझ्या आई माझ्या वडिलांना कळालं की आपल्या मुली असं काहीतरी करतायत आणि त्या एवढ्या पुढंपर्यंत आलेल्या आहेत आणि त्यांचं तेवढं कौशल्य आहे, मग आपण कुठेतरी आपले विचार थोडे मागे ठेवावेत आणि यांना सपोर्ट करावा. त्याच्यानंतर मग वडिलांचा आम्हाला सपोर्ट चालू झाला, मग मम्मी आम्हाला खुल्यापणानं प्रॅक्टिस वगैरे आमची घ्यायला लागली. आमचा पहिला गुरु माझी आई. त्याच्यानंतर जशी 10वी झाली, 11वी 12वी, त्याच्यानंतर आम्ही 11वी 12वीमध्ये मी कबड्डीसाठी महाराष्ट्र कॉलेज जॉईन केलं होतं, कारण तिथं खेळाचा खूप चांगला स्कोप आहे, स्पोर्ट्सला खूप चांगला वाव आहे महाराष्ट्र कॉलेजला. तिथून समोरच एक 100 मीटर अंतरावर गांधी मैदान आहे, गांधी मैदानाच्या पुढे आमचा क्लब होता ताराणी स्पोर्ट्स क्लब, तिथं रमेश भेंडीगिरी सर आणि उमा भोसले दिदी आम्हाला कबड्डी शिकवायची. त्यांच्या हाताखाली आम्ही अक्षरशः बुक्का मार खाऊन मोठं झालो, कारण भयानक म्हणजे भयानक सर शिकवायचे, शिकवण्यापेक्षा खूप मारायचे, पण तो जो मार होता ना तो कळत होता की ती जी एका शिक्षकाची समोरच्याला घडवण्याच्या बद्दलची आज जी त्याची जी हे असते ती त्यांच्या प्रती ती होती, त्यामुळं आम्हाला त्या कधीच मारायचं वाईट वाटलं नाही. पण त्या सरांमुळं आज आम्ही काही असेल तर स्पोर्ट्समध्ये आम्ही घडलेलो आहे. मी स्पोर्ट्स सॉफ्टबॉलमध्ये नॅशनल गोल्ड मेडलिस्ट आहे आणि कबड्डी यामध्ये स्टेट खेळलेले आहे. इयत्ता 11वी 12वीला मी महाराष्ट्र कॉलेजमध्ये होते. 12वीला असताना माझं नॅशनलसाठी सिलेक्शन झालं होतं, माझं पहिलं नॅशनल होतं. सॉफ्टबॉलमध्ये मी पहिलं नॅशनल त्यावेळेस खेळले तेव्हा वडिलांनी अक्षरशः कर्ज घेऊन मला पैसे दिले होते त्या स्पर्धेला जाण्याकरता, त्यामुळं आई वडिलांचा स्ट्रगल आम्हाला दिसत होता. त्यामुळं आजच्या कॉलेजच्या मुलामुलींना मी हेच सांगेन की आई वडील आपल्यावर त्यांचं अख्खं जीवन खर्च करतात, कुठलाही विचार न करता त्यांची एक आणि एक पायी आपल्यासाठी लावतात, त्यामुळं त्यांचा काहीही करताना विचार करा. आमच्याही समोर जग सगळं जसं तुमच्यासमोर असं आमच्याही समोर जग सगळं मोकळं होतं, काही आम्ही करू शकलो असतो, पण आई वडिलांचं कष्ट त्यांचा स्ट्रगल आम्हाला दिसत होता, त्यामुळे चुकीचं पाऊल टाकण्यापूर्वी 10 वेळा आमच्या मनात विचारायचा आणि कधी आमच्याकडून चुकीचं पाऊल पडलं नाही, कारण आम्हाला त्या आमच्या आईवडिलांच्या कष्टाची जाण होती. प्रत्येकाचे आईवडील कष्ट करत असतात, प्रत्येकाचे करतात, असे कुठलेच आईवडील नाहीत की जे आपल्या मुलांसाठी काही करत नाही, फक्त त्या मुलांना त्या आईवडिलांच्या कष्टाची जाणीव असली पाहिजे. तसंच काहीसं झालं. त्याच्यानंतर फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर विवेकानंद कॉलेज झालं. विवेकानंद कॉलेजमधून सॉफ्टबॉलमध्ये नॅशनल खेळणारी मी पहिली विद्यार्थिनी होते, तिथं बोर्डवर आजही माझं नाव आहे. त्याच्यानंतर माझी बहीण जी माझी मोठी बहीण आहे जी माझ्या आईप्रमाणे आहे, तिला पोलीस व्हायचं होतं, माझ्यापेक्षा तिचं खूप मोठं स्वप्न होतं की तिला पोलीस व्हायचं होतं. गेले 2-3 वर्षे म्हणजे 2007 सालापासून ती पोलीस भरतीसाठी प्रयत्न करत होते. 2009 साली तिचं लग्न झालं, त्यानंतर तिला घरी शेवटचा अटेम्प्ट करायचं आणि त्याच्यानंतर तुझं पोलीस भरती बंद, तो आहे तसा संसार सांभाळ हे तिच्यापुढं त्यांनी ठेवला. तिनं घरी येऊन सांगितलं की मला आता शेवटचा चान्स आहे, जर मी ह्यावेळेस नाही भरती झाले तर मला घरीच जे असेल ते करावं लागेल, माझ्याकडे दुसरा पर्याय नाही आहे. मग माझे वडील म्हटले की त्यांना माहीत होतं की मी स्पोर्ट्समध्ये खूप चांगले आहे आणि आम्ही ज्या काही दोघी बहिणी बहिणी होते आम्ही पहिलीपासून ग्रॅज्युएशनपर्यंत एकत्र होतो आम्ही दोघी, त्यामुळे त्यांना माहिती की आम्ही एकमेकींना बघून काही करू शकतो, काही म्हणजे काही करू शकतो, आम्ही कुठलीही अडचण आम्ही पार करू शकतो. त्यामुळे ते म्हटले की बाळा राजश्री तू कर, तुझ्या मागे बघू, मग तुझी बहीण फिजिकल करेल, कारण माझ्या बहिणीचं फिजिकल थोडं वीक होतं माझ्यापेक्षा. तिच्यासाठी मी 2009-10 सालच्या भरतीला पोलीस भरतीचा फॉर्म भरला, ताईने आणि मी दोघींसोबत फॉर्म भरला, रायटिंगची एक्झाम झाली आमची, त्याच्यानंतर फिजिकल होतं. फिजिकलला मला एकच टार्गेट होतं की माझ्या बहिणीला मला पोलीस करायचं होतं, कारण माझा प्रवास वेगळा होता, माझी स्वप्न वेगळी होती. तिच्यासाठी मी ते प्रयत्न चालू केले. प्रत्येक गोष्ट करताना मग ते रनिंग असो, लॉंग जंप असो, वॉकिंग असो, ताई तू कर, ताई तू कर, ताई मी पळते, तू माझ्या मागं राहा, मला सोडू नको, असं करत करत आमचं फिजिकल झालं आणि फिजिकलला मी आउट ऑफ 100 पैकी 100 पडले आणि माझ्या बहिणीला 80 पडले. माझी बहीण वेटिंग लिस्टला लागली, तिचं नाव वेटिंग लिस्टला राहिलं आणि माझं नाव मुलींमध्ये मी पहिली आले आणि मुलींमध्ये जिल्ह्यात दुसरी आले मी आमच्या 2010 सालच्या भरतीमध्ये. वडिलांचं परत नेहमीप्रमाणे जसे आपले वडील असतात की बाळा पहिली भाकरी आहे, पहिली नोकरी आहे, सोडू नको, लाथाडू नको, परत तुला वाटलं तर परत थोड्या वर्षांनी सोडून दे आणि तू तुझं स्वप्न बघ जे काय तुला व्हायचं आहे ते, पण ही संधी तू सोडू नकोस. परत वडिलांचा शब्द, घरची परिस्थिती माहीत होती, काहीतरी करायचंच होतं, ठीक आहे पुढचं स्वप्न आपलं स्वप्न नंतर, पण पहिले वडिलांचं स्वप्न, कारण त्यांना घरात कोणतरी पोलीस हवं होतं.
मग मी खुशी खुशी पोलीस भरती जॉईन झाली, पोलीस खात्यामध्ये आली. 2010 साली मी पोलीस खातं जॉईन केलं. 2010-11 साली आमचं नागपूर या ठिकाणी ट्रेनिंग झालं. तिथं मी मुलींमध्ये ऑलराऊंडर फर्स्ट होते. आमच्या 1268 मुली होत्या एकूण एका ट्रेनिंग सेंटरमध्ये, त्याच्यामध्ये मी मुलींमध्ये पहिली होते. त्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये खूप मोठमोठे आणि सत्कार झाले, सगळ्या गोष्टी झाल्या. मग आता वाटले की ठीक आहे, चला आता आपण एका चांगल्या ठिकाणी एका व्यवस्थित ठिकाणी सेटल झालो आहोत, आता आपल्याला काही कुठल्या गोष्टींची गरज नाही, आता आपण संसार लग्न या मार्गाला लागू आणि आहे तसं जीवन व्यवस्थित करू. माणसाला एक म्हण आहे की जेव्हा एखादी गोष्ट मिळते तेव्हा माणूस बाकीच्या बऱ्याच गोष्टी मागं सोडतो, शांत होतो. म्हणजे तो जशी आपल्याला एखादी गोष्टीचा हव्यास असतो, आता मला हे करायचं असं काही उदे ॲट एनी कॉस्ट मला करायचं आहे, ते हव्यास कुठेतरी मागं राहतो, ती हे कुठली गोष्ट बाजूला राहते जेव्हा तुमच्या हातात एखादी गोष्ट येते. तसंच काहीचं माझं असं झालं. माझं स्वप्न होतं खांद्यावर स्टार लागण्याचं, पण मी पोलीस खात्यात आले आणि त्या कामाबरोबर घरच्या जबाबदारांसोबत मी माझं स्वप्न विसरून गेले. 2010 साली स्वविषय झाल्यानंतर आता म्हटलं ठीक आहे, सगळं चाललं आहे, काही हरकत नाही. मी कबड्डी खेळत असल्यामुळे ज्या पोलीस गेम्स असतात त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करत होते. 2014 साली किस्सा झाला. नोकरी वगैरे आमची व्यवस्थित चालू होती, घरचं व्यवस्थित चालू होतं. 2012 साली माझं लग्न झालं, त्यामुळे सगळ्या गोष्टी जिथल्या होत्या त्या व्यवस्थित होत्या. आता काही जे असं वेगळं असं करायची गरज नव्हती आयुष्यामध्ये. 2014 साली आम्ही नाशिकला नाशिक EMPA मध्ये IDC गेम्स होते, त्या ठिकाणी आम्ही गेलो होतो. तिथं PSI नाभाव लोकांचं ट्रेनिंग, अधिकाऱ्यांचं ट्रेनिंग चालतं. तिथं जेव्हा आम्ही एंट्री केली, तिथला जो ॲटमॉस्फिअर वातावरण बघितलं, खूप वेगळं होतं ते. म्हणजे एका वेगळ्या जगात होतो आपण, कारण आपण जे जीवन जगतो आणि ते जे असतं, म्हणजे जो कर्मचारी आणि अधिकारी हा जो गॅप असतो तो तिथं गेला आम्हाला कळला. आमच्या स्पर्धा चालू असताना त्या लोकांना मी बघत होतो, कारण तिथंच एरियामध्ये आम्हाला राहायला होतं, तिथंच आमच्या आतमध्ये मॅचेस चालू होत्या. तर त्यांचं डिसिप्लिन, त्यांचा तो रुबाब, त्यांचं वागणं, बाप होतो बाप. म्हणजे आम्हाला वाटलं की अरे काय हा प्रकार, आणि ते जसं आम्हाला वागणूक द्यायचे तसं वाटलं की बस, म्हणजे ते दाखवून द्यायचे की तुम्ही कर्मचारी आहात आणि आम्ही अधिकारी आहोत. ते बोलायचे नाही कोणाशी, जास्त कोणाला एंटरटेन करायचे नाही. ठीक आहे, त्यांचं डिसिप्लिन असेल, पण ते त्यांच्या ह्याच्यात असायचं. मग आम्हाला तर कुठे वाटलं की ॲटिट्यूड आहे. आजच्या गावात म्हटलं पुढच्या वर्षी किंवा येत्या 2 वर्षामध्ये परत त्या नाशिकला येऊन दाखवायचं आपण. तो जो टर्निंग पॉईंट होता ना, तो कुठेतरी मनात लागला होता की आता काही झालं तरी अधिकारी व्हायचं आणि ह्या नाशिकला ह्या MPA मध्ये आपण परत येऊन दाखवायचं. कारण ते कुठंतरी इगो दुखावला होता माझा, की त्या लोकांचं वागणं बघून. कदाचित ते त्यांच्या ठिकाणी योग्य होते, पण अस्सल कोल्हापुरी असल्यामुळे थोडासा कुठेतरी आमचा तर सुद्धा ॲटिट्यूड आहे रक्तात. कारण तिथल्या मुली हातामध्ये मेकअपचं साहित्य किंवा असण्यापेक्षा दानपट्टा तलवार घेऊन जास्त दिसतात. पेठेमध्ये कुठेही जावा तुम्हाला संध्याकाळी 7 नंतर 7:30 नंतर मुली दानपट्ट्याचं प्रॅक्टिस करताना, लाठीकाठीचं प्रॅक्टिस करताना दिसतील. सगळ्यात जास्त मुली ग्राउंडवर दिसतील तुम्हाला, बाकीच्या ठिकाणी फार कमी दिसेल, कारण ते मुळात कोल्हापूरच्या मातीतच असं आहे रक्तात तसं. तो जो टर्निंग पॉईंट होता, तो त्या दिवशीचा जो प्रसंग होता MPA 2014 साली घडलेला. म्हणतात माणसाला तेवढ्यापुरतंच काहीतरी वाटतं आणि थोडे दिवस येईल की माणसाची स्वप्न परत जैस येते. तसाच विषय झाला. 2014 साली त्यात कुठेतरी चिंगारी उठली, पण परत थोडे दिवस तिथनं बाहेर पडल्यावर परत आपल्या कामाच्या रुटीनमध्ये लागली, परत जैसे ते, परत ते वातावरण शांत. त्याच्यानंतर 2015 साली पोलीस आपल्या PSI डिपार्टमेंट PSI ॲड येणार असं कळलं. पण 2015 साली माझी डिलिव्हरी झाली, मला मुलगी झाली. त्याच्यानंतर परत थांबले, पण घरचे म्हटले की तुझ्याकडे आता आहे वेळ, 6 महिने रजा असते आपल्या, डिलिव्हरी रजा असते, तर थोडा अभ्यास कर तू. पण डिलिव्हरीमुळं माझं वजन 85 किलो झालं होतं, त्यामुळे ग्राउंड देणं मलाही माहीत होतं की ते आता ह्या गोष्टी शक्य नाही. आणि एक लहान बाळ असल्यामुळं परत त्या जोमानं परत ग्राउंडमध्ये उतरणं आणि तेवढ्या महिन्यात रिकवर करणं शक्य नव्हतं. पण म्हणतात की आई वडील असा एखादा स्रोत आहे, असं तुम्हाला एक दिवा असून तुमच्यामध्ये तो अग्नी ज्वलन करतोच, जागवतोच. तशी माझी आई होती, ती म्हणली काही उदे बाळा, मी आहे सोबत, तू सुरुवात तरी कर. नशिबानं सासूसरे चांगले मिळाले होते, त्यांनी कधी सुनेसारखं वागवलं नाही, काय मुलीसारखं वागवलं, हाताचे हाचा कप आणून देण्या इतपत माझ्या आईने केलं. खरंच माझ्या मम्मीपेक्षा माझ्या सासूबाईने माझ्यासाठी खूप केलं, मी त्यांची आजही खूप ऋणी आहे. जसं 3 महिने माझ्या बाळाला झाले तसं मी प्रॅक्टिस करायला चालू केली ग्राउंड, कारण माझ्यात असं होतं की आपण अभ्यास दिवसात करू शकतो पण ग्राउंड करू शकत नाही, रात्रीचं ग्राउंड करणं शक्य नव्हतं. त्यामुळे दिवसभर मी ग्राउंड, सकाळ दुपार संध्याकाळ बाळाला पाजवायचं, झोपवायचं शांत, आणि ते उठायच्या ग्राउंडवर जाऊन परत यायचं घरी, परत जैसे ते बाळाचं करायचं, परत बाळाला झोपवायचं, परत ग्राउंडवर जायचं, परत प्रॅक्टिस करून परत सकाळ दुपार संध्याकाळ प्रॅक्टिस चालू केली. 3 महिन्यानंतर 5 महिने कसे बसे गेले, 5व्या महिन्यानंतर खरी कसोटी होती, कारण आता मला माहेर सोडून मला सासरी जायचं होतं. सासरी मला मुलीसारखं वागवलं, कारण मी तेव्हा फक्त एक मुलगी आणि त्यांची सून होते, पण आता मी एका मुलीसोबत एका सुनेसोबत एक आईसुद्धा होती, त्यामुळे ती जबाबदारी माझ्यावर वाढली होती.
आता ह्या जबाबदारीमध्ये ते लोक मला कसं स्वीकारतील, कारण ह्या जबाबदारीसोबत मला PSI व्हायचं होतं. त्या स्वप्नाला जर त्यांनी सपोर्ट केला नसता तर मी तिथं संपले असते. पाच महिने जसे झाले तसे मी माझ्या सासरी गेले. माझ्या आईनं सांगितलं ही अशी ॲड येणार आहे आणि आता असं असं आहे मला करायचं आहे, PSI व्हायचं आहे. आईने एका क्षणाचाही विलंब न करता म्हटल्या, बाळा तू कर, राजा आम्ही तुमच्यासोबत आहोत, तू फक्त चालू कर. माझे मिस्टर, माझे सासरे आर्मी रिटायर्ड आहेत, ते त्यांनी अख्खी सर्व्हिस बॉक्सर म्हणून केलेली आहे, त्यामुळे त्यांनीही कधी मला टोकलं नाही. माझे मिस्टर ते सुद्धा एक कबड्डी प्लेअर आहेत, नावाजलेले कबड्डी प्लेअर राम पाटील, तर त्यांनी कधी मला मागं खेचलं नाही. तुला जे करायचं ते कर, आम्ही तुझ्यासोबत आहोत. तू कुठंही कुठलाही प्रयत्न कर, तुला DYSP व्हायचं आहे, PSI काही कर, आम्ही तुझ्यासोबत आहोत. त्यामुळे घरचा पूर्ण सपोर्ट होता. मग परत तसंच परिस्थिती चालू झाली. परत मी सकाळ दुपार संध्याकाळ माझं प्रॅक्टिस आणि बाळाला माझ्या सासूबाईंजवळ द्यायचे. असे करत करत 85 किलोवरून मी 57 किलोवर वजन केलं आणि PSI एक्झाम दिली 2016 सालची. आणि त्याच्यामध्ये ग्राउंडला आउट ऑफ 100 पैकी 100 मार्क घेतले आणि रायटिंगला इकडं मला 152 स्कोर होता माझा. अशा प्रकारे मी 2016 सालची एक्झाम पास झाले आणि ॲज अ PSI म्हणून पोलीस खात्यामध्ये प्रमोशन नव्यानं आले. 2018 साली कोर्ट मॅटर चालू असल्यामुळं थोडे आमच्यामधला गॅप गेला 17 सालचा. 2018 साली आम्ही MPA नाशिकमध्ये ट्रेनिंग केलं आणि त्याच्यानंतर माझं पहिलं पोस्टिंग पुणे सिटी या ठिकाणी झालं. PSI पोलीस सब इन्स्पेक्टर हा अटेम्प्ट करताना मला घरातून एकच सांगितलं, तू काही कर, किती दिवस तर आम्ही तुझ्या पाठीशी आहोत, पण हा एकच प्रयत्न तुला करायला मिळणार, याच्यानंतर परत तुला आम्ही वारंवार संधी देणार नाही. कारण त्यामुळं तो एकच चान्स होता माझ्याकडं परीक्षा MPSC ट्राय करण्याचा. माझी मुलगी 8-9 महिन्याचीच होती, 8-9 महिन्याची झाली होती आणि आता फिजिकल तोंडावर आलं होतं. तर मी एक महिना सिक रजा घेतली, कारण माझ्या तेवढ्यात फिजिकल अभ्यास काहीच होत नव्हता. मी मुलीला घरात ठेवून सकाळी 7 वाजता लायब्ररीत जायचे आणि संध्याकाळी 10-11 वाजता लायब्ररीतून परत यायचे आणि रात्रभर मुलीला घेऊन बसायचे परत सकाळी, असा माझा महिनाभर उपक्रम चालू होता. त्या दरम्यानच्या काळामध्ये 1-2 दिवस झाले मी सिक रजेवर सुट्टीने सुट्टी, तोच माझ्या मुलीचा कोपऱ्यातून हात फ्रॅक्चर झाला. परत मग दुपारपर्यंत तिला घेऊन बसायचं, दुपारनंतर परत लायब्ररीत जायचं, परत रात्री 12 वाजता यायचं, परत रात्रभर तिला घेऊन बसायचं, परत सकाळी तिला सांभाळायचं, परत दुपारी जायचं, परत हा उपक्रम चालू झाला. 21 दिवस तिचे झाले हाताचं फ्रॅक्चरचं प्लास्टर निघलं. 2-4 दिवस गेले, परत 2-4 दिवस माझा अभ्यास कंटिन्यू चालू झाला, सकाळी 7 ते रात्री 10 वाजेपर्यंत. परत रात्री 10 वाजता मी ग्राउंड करायचे आणि परत संध्याकाळी घरी यायचे. 2-4 दिवस होतं नव्हतं तोच परत माझ्या मुलीचं रिस्टमधून परत फ्रॅक्चर झालं. म्हणजे माणसाला जेव्हा अडचणी येतात ना तेव्हा तो ओघच असतो, मग तुम्हाला त्या न सांगता येतात. त्यामुळे तुम्ही तयारीत राहायचं की जेव्हा काहीतरी करतो आहे तेव्हा तुमच्यासमोर संकट येणारच येणार, तुम्हाला दुसरा पर्यायच नाही. आणि तुम्हाला करायचं आहे ॲट एनी कॉस्ट, तुम्हाला ते करायचंच करायचं आहे. त्यामुळे दुसरा पर्यायच नव्हता. तरी माझ्या सासूबाई म्हटल्या, बाळा तू कर, मी तिला सांभाळते. त्यामुळे त्याही काळात त्या पडत्या काळात सासूबाईने पूर्ण माझ्या मुलीची जबाबदारी उचलली आणि मी माझं प्रॅक्टिस आणि माझा अभ्यास हा व्यवस्थित चालू केला. माझ्यासाठी दुसरा पर्यायच नव्हता, एकच प्रयत्न होता. याच्यानंतर मला परत अधिकारी होण्याचं स्वप्न, जे मला कुठून तरी जागं माझ्या आईनं परत एकदा केलं होतं, जे विसाव आत मनात कुठेतरी विसावलं होतं कुठेतरी कोपऱ्यामध्ये, ते माझ्या आईनं जागं केलं होतं. त्याच्यासाठी माझ्या सारसाच्या लोकांकडून एकच संधी होती, त्यामुळं मला दुसरा मार्ग नव्हता. त्या मला जे काही करायचं आहे त्या एकाच प्रयत्नात करायचं होतं आणि त्यामुळं माझं मी 100% प्रयत्न लावून प्रयत्न केला आणि MPSCला पहिल्या अटेम्प्टमध्ये मी पोलीस सब इन्स्पेक्टर झाले. स्ट्रगल हा प्रत्येकाच्या आयुष्यात असतो, पण तुम्ही त्याला कशा स्वरूपात घेताय हे जास्त महत्त्वाचं आहे. स्ट्रगलला आनंद म्हणून घेतलं, आनंद म्हणून स्वीकारलं तर तुमचं आयुष्य अजून चांगलं जाईल. कारण अडचणी प्रत्येकाला असतात, अडचणी आम्हाला होत्या, अडचणी तुम्हालाही असतील. कुणाला इकॉनॉमिकली असतात, कुणाला मेंटली असतात, कुणाला फिजिकली असतात, कुणाला घरची परिस्थिती चांगली नसते, घरातून सपोर्ट नसतो किंवा इतर काही अडचणी असतात, पण तुम्ही त्यावर मात करत त्या गोष्टींचा आनंद घेत त्याला पॅरलल घेऊन कसं तुम्ही तुमचं टार्गेट कम्प्लीट करताय हे जास्त महत्त्वाचं आहे. मी आजकालच्या MPSCच्या मुलांमध्ये बघते की 7-8 वर्ष प्रयत्न करत असतात, 10-10 वर्ष त्या क्लासमध्ये असतात. अरे काय करताय तुम्ही, म्हणजे दिवसातले तुम्ही MPSCचे विद्यार्थी असं म्हणून दिवसात फक्त MPSCचा अभ्यास करते असं दाखवते तुम्ही काम करत नाही. काही काही मुलं पार्ट टाईम जॉब करून अभ्यास करते, माझं त्यांच्यावर काही दुमत नाही आहे. पण जे घरातून, म्हणजे आता मी इथं बघते, मी हडपसरमध्ये आहे, तिथेच बरेच MPSCचे क्लासेस आहेत, मी बऱ्याच ठिकाणी जात असते, मुलांना भेटत असते, तर ती लोकं त्या लोकांना आई घरातून आई वडिलांकडून पैसे देत असतात, त्यांचे मेसचे असतील, बाकी त्यांचे क्लासचे असतील, तर त्यांना पैसे येत असतात आणि ते दिवस रात्र प्रॅक्टिस करत असतात, अभ्यास करत असतात. जवळजवळ 6-7 वर्षे ती मुलं अजूनही प्रॅक्टिस करतात, अभ्यास करतायत. मला कळत नाहीत की ते इतकी वर्ष काय करतायत. MPSCचा सिलेबस कित्येक वर्ष तोच आहे, थोडाफार बदलत असतो दरवर्षी जो काही असेल तो, पण इतिहास भूगोल कधीही बदलत नाही, ज्या काही बेसिक गोष्टी आहेत त्या कधीच बदलत नाहीत. आणि दरवर्षी तुम्ही तोच अभ्यास करत आहे, थोडंफार काहीतरी नवीन जे काही आलेलं असते तेवढं आपल्याला त्याच्यामध्ये सुधार करत जायचं असते.
जी एमपीएससीची मुलं पास होतात किंवा ज्यांनी अधिकारी झालेले आहेत जे अभ्यास करतात त्या मुलांसाठी काही वेगळा अभ्यास असतो का? सगळ्यांसाठी अभ्यास एकच असतो. म्हणून माझं मुलांना एक सांगणं आहे की क्वांटिटीपेक्षा क्वालिटीला महत्त्व देऊन तेवढा क्वालिटी अभ्यास करा, क्वालिटी टाईम स्पेंड करा लायब्ररीमध्ये. उगाच दिवसभर जाऊन बसताय, एकच पान वाचताय, मित्रांच्या टवाळक्या करताय, मग एमपीएससीच्या नावाखाली एमपीएससीला तुम्ही गालबोट लावू नका. तुम्ही एमपीएससी विद्यार्थी म्हणताय, मग एक थोड्या या अशा काही जी मुलं आहेत की जे एमपीएससी नावाखाली त्यांच्या वेगळ्याच टवाळकीचं चालू असतात त्यांच्या, मग अख्ख्या बाकीच्या एमपीएससी जी प्रामाणिकपणे मुलं अभ्यास करतात त्यांच्यावर गालबोट लागते. त्यामुळं करायचं आहे ना, तुम्ही आयुष्यामध्ये एक टार्गेट ठेवा की मला हे करायचं आहे. स्वतःला एक टाईम पिरियड ठरवून द्या की मला येत्या 2 वर्षामध्ये, येत्या 3 वर्षात मला हे करायचं आहे. नाही झालं तर मी हा प्लॅन बी करणार आहे, प्लॅन ए माझा ठरलेला आहे. माझ्या घरकारण तुमच्यावर, तुमच्या घरच्यांची जबाबदारी विसरू नका. तुमच्यावर तुमचे आईवडील त्यांच्या आयुष्याचं सगळं लावून बसलेले आहेत, त्यांची स्वप्न तुमच्या पाठीशी आहेत, त्यांची स्वप्न ते तुमच्यात बघतायत. मग तुम्ही आयुष्याची वयाची 10-10 वर्ष 20-20 वर्ष तुम्ही त्यात नाही घालवू शकत. त्यामुळे स्वतःला एक टाईम पिरियड ठरवून द्या. कारण एक ठराविक काळ, मला सांगा आपल्याला एज लिमिट आहे एमपीएससीला. मग तुम्ही जर 10 वर्ष एकाच एक्झामचा अभ्यास करत असाल, टाईम लिमिट संपली, पुढं काय करणार मग तुम्ही? ह्याही गोष्टींचा विचार करा. करायचं आहे ना तर जीव तोडून करा. आयुष्यातले काहीच दिवस, काहीच वर्ष आपल्याला ते करायचं असते. त्याच्यानंतर तुमचं आयुष्य खरंच तुमच्या मनासारखं तुम्हाला जगता येईल, अक्षरशः सुखकर जगता येईल. पण जो कष्टाचा काळ आहे ना, तो घोड्यासारखं गाढवासारखं राबा, घोड्यासारखं कष्ट करा. दुसरा पर्याय नाही. लोकांचा विचार करू नका. लोक काय म्हणत राहणार आहेत? लोक तुम्हाला, तुम्ही चांगलं केलंही बोलणार आणि वाईट केलं तरी बोलणार. त्यामुळे लोकांचा विचार करू नका, लोक काय म्हणतील. आपल्या पडत्या काळामध्ये कोणी येत नाही तुमच्या घरच्यांना सोडून. त्यामुळे काही करताना घरच्यांचा विचार करा. राहिलं एमपीएससीमधलं यश अपयश, तर तुम्ही काय करता, तुमचे प्रयत्न कितपत आहेत, तुम्ही त्यात कंटिन्युटी किती ठेवताय, याच्यावरती जास्त डिपेंड असतं. त्यामुळं बाकीच्या परिस्थितीला तुम्ही दोष देऊ नका. कारण कसं असते, माणूस जेव्हा चुकतं तेव्हा बोट समोरच्याकडे करतं. तुम्हाला माहिती आहे तुम्ही अभ्यास करता, मला माहिती आहे माझ्यामध्ये काय क्वालिटी आहे, मला माहिती मी काय करू शकते, माझा वीक पॉईंट काय आहे, माझा स्ट्रॉंग पॉईंट काय, मला माहीत असतं. तसं तुम्हालाही तुमचं माहीत असतं. तुम्हाला कळते की मी इथं चांगला माझी जमेची वजन, तरच त्यात उतरा. नसेल तर दुसरं काही ट्राय करा. पण ट्राय करा आणि आयुष्यात काहीतरी सक्सेस घ्या. कारण मी बऱ्याच एमपीएससीच्या मुलांना बघितले की 2-3 वर्ष झाली नापास होत आहेत, तर लगेच आत्महत्याचं प्रमाण भयानक वाढलेलं आहे. मला कळत नाही की जीव इतका स्वस्त आहे का की एखादं अपयश आलं तर आपण मरून जावं. अरे आईवडिलांचं काय, बहीण भावंडांचं काय, बाकीच्यांचं काय ज्यांनी तुमच्यावरी स्वप्न लावलेत. आयुष्याची 20-25 वर्ष जी आईवडिलांनी तळ हाताच्या फोड्याप्रमाणे तुम्हाला जपलेलं असते, तुम्ही त्यांचा किंचितही विचार न करता, एका क्षणाचाही काही न करता तुम्ही लगेच आत्महत्या करून घेता. तुमच्या मागं काय हा विचार कधीतरी तुम्ही केला आहे का? एकदा शांत बसून त्या गोष्टींचा विचार करा आणि मग ठरवा की तुम्हाला काय करायचं आहे. तुम्ही एमपीएससी किंवा कुठल्याही स्पर्धा परीक्षा किंवा ऑफिसचं जे काही असेल ते झालाच नाही तर तुम्हाला तुमचे घरचे स्वीकारणारच नाहीत का? की तुम्हाला बाकीचं आयुष्यात काही करताच येणार नाही का? आयुष्य जग मोकळं आहे तुमच्यासमोर. तुम्ही काहीही करा, कुठेही भरारी घ्या. तुमचं कौशल्य फक्त आतमध्ये, तुम्हाला कुठला तुमचा स्ट्रॉंग पॉईंट आहे एवढा एकाच गोष्टीचा विचार करा आणि तुम्ही त्यात तुमचं 100% द्या. जेव्हा तुम्ही तुमचे 100% द्याल ना, 100% यश तुमच्या हातात आहे. जेव्हा तुम्ही त्यात 19-20 कराल तेव्हा मात्र मग परिस्थिती दोष देऊ नका, दोष तुमच्यात आहे. मी आजकालच्या एमपीएससीच्या मुलामुलींना एवढंच सांगू इच्छिते की परिस्थितीला दोष देऊ नका, स्वतःवर विश्वास ठेवा, घरच्यांवर विश्वास ठेवा आणि जे काही करताय ते प्रामाणिकपणे करा आणि सातत्यानं करा. आणि राहिला मुलींचा विषय, मी मुलींना थोडंसं मार्गदर्शन करेन. एक महिला अधिकारी म्हणून मी काम करत असताना महिलांच्या बऱ्याच आम्ही अडचणी बघत असतो. बऱ्याच महिलांना आम्हाला भेटत असतात की आपण म्हणतो की महिला, स्त्री हे काचेचं भांड आहे. मग त्या काचेच्या भांड्याला तुम्ही इतकंही हलकवू देऊ नका की कोणी यावं आणि टिचकी मारावं, त्या काचेच्या भांड्याला तडा जावा. लक्षात घ्या, कारण आपल्या देशामध्ये कायदे एवढे स्ट्रॉंग आहेत आणि जास्तीत जास्त महिलांच्या बाबतीत एवढे कायदे स्ट्रॉंग आहेत की तुम्हाला बोलणं काय, नजर वर करून सुद्धा बघायची कोणाची हिंमत नाही आहे. त्यामुळं तुम्ही स्वतःला इतकं स्ट्रॉंग बनवा की समोरच्यानं तुमच्याकडे बघता कामा नये किंवा नजर वर करून तुम्हाला काही बोलता कामा नये. इतकं स्वतःला स्ट्रॉंग बनवा. ज्यावेळेस तुम्हाला वाटली परिस्थिती समोरची थोडीशी अशी तशी आहे तेव्हा पायातलं हातात घ्या आणि त्या परिस्थितीत सामना करा. मी मुलींना एवढंच म्हणेन की तुम्ही स्वतःचा विचार करा, घरच्यांचा विचार करा, जग काय म्हणते त्याचा विचार करू नका, लोक काय म्हणतात त्याचा विचार करू नका. काही करायचं आहे ते प्रामाणिकपणे बिनधास्त करा. परेशान मत हुआ करो लोगों की बातों से, परेशान मत हुआ करो लोगों की बातों से, कुछ लोग पैदाही हुए थे बकवास करने के लिए. त्यामुळे तुम्हाला वाटते ना बिनधास्त करा. मी हडपसरमधला किस्सा सांगते. मी जेव्हा इथे नवीन नवीन आले तेव्हा माझ्याकडं गाडी नव्हती. मग मी बसनं प्रवास करत होते. मी युनिफॉर्मवर होते आणि बसमधून येत होते तर एका मुलीला माझा धक्का लागला. अचानक ब्रेक मारला ड्रायव्हरने आणि एका मुलीला धक्का लागला.
धक्का लागल्यावर, म्हणजे धक्का लागला होता, मारला नव्हता, धक्का लागला होता, तर ती मुलगी माझ्या एकदम ओरडली, दिसत नाही का? बस मी काही बोलले नाही, ठीक आहे. एक दोन दिवस झाले, तीन दिवस झाले, त्याच्यानंतर ती मुलगी माझ्यासमोर आली की तिला असं असं एक्स वाय झेड मुलांना असा असा त्रास दिलेला आहे आणि असं असं आहे. मला एक कळलं नाही की एका महिलेकडून अजाणतेपणी चुकून लागलेला धक्का तुम्हाला इतका त्रास देईल? तुम्ही तेव्हा अख्ख्या पब्लिकमध्ये माझ्या ओरडला की तुम्हाला दिसत नाही का? तेही मी युनिफॉर्मवर असताना. मग तुम्हाला एखादा मुलगा तुमच्या आयुष्याशी एवढं खेळून जातो, तुम्हाला त्याच्या मनाप्रमाणे कसे तुम्हाला त्रास देऊन जातो, मग तुम्ही तेव्हा का नाही विचारता त्या गोष्टींचा? आयुष्य पडलेलं आहे प्रत्येक गोष्टीसाठी. निसर्गानं काही गोष्टी ठरवून दिलेल्या आहेत, त्यामुळे कुठलीही गोष्ट करताना विचार करा. कुठलंही पाऊल टाकताना परत त्या गोष्टी तुम्हाला पश्तावा होईल किंवा पश्चाताप होईल असं कुठलंही पाऊल उचलू नका. तुमच्या घरच्यांच्या डोळ्यात पाणी येईल, त्यांना चार लोकांसमोर नजर खाली मान खाली घालून वागावं लागेल असं काही करू नका. कारण त्या आईवडिलांची आपण ताठ मान असतो, त्यांना असं वाटतं की माझ्या मुलीनंसुद्धा या समाजामध्ये निधड्या छातीनं ताठ मानेनं अभिमानानं फिरावं. मग त्यामुळं तुम्ही त्यांच्या त्या अपेक्षेला पात्र ठरा. जसं मुलींना आपल्याला म्हणतो वाटतं की म्हणजे माहीत असतं की मुलींना सिंगिंग, डान्सिंग, पार्लर हे ते वगैरे आवडत असतं, तसंच तुम्ही कराटे, तायकोंदो, बाकीच्या गेममध्ये ग्राउंडवर सगळे एक्सपर्ट व्हा. कारण त्यासुद्धा गरजेच्या गोष्टी आहेत आयुष्य जगत असताना. जसं तुम्हाला हे तुम्हाला कळतं की मला ही गोष्ट करायची, मला डान्सिंग आवडतं, मला हे आवडतं, मग तुम्हाला साईड बाय साईड हेही कळलं पाहिजे की मला समाजात जगताना मला माझ्या हातपायांचा वापर करता आला पाहिजे. माझी लहान मुलगी आहे 6 वर्षांची, तिला साधे बेसिक गोष्ट मिळते. तिला जर माहीत, तिला जर विचारलं की बा तुझे जर कोणी हात धरले तू काय करशील, ती सरळ म्हणणार की मी पायाने लाथा मारणार, तुझं तोंड दिलं तर मी जावणार, तुला कोणी जर पकडलं तर मी ओरडणार. म्हणजे ह्या लहान मुलांनासुद्धा गोष्टी कळतात की काय केलं तर काय केलं पाहिजे. मग आपल्याला समजत नाही का? त्यामुळं माझं मुलींना इतकंच म्हणणं आहे की तुम्हीही हातातलं पायात घ्यायला शिका. आणि एक प्रेमी युगुलांसाठी खास माझा संदेश आहे की काय करायचं असेल ना तर स्वतःच्या हिमतीवर करा. जो माज असेल ना तो स्वतःच्या हिमतीवर करा, आईवडिलांच्या हिमतीवर करू नका. स्वतः जर धमक असेल, हिंमत असेल, तर स्वतः काहीतरी करतो तो दाखवा आणि मग एखाद्या समोरच्या मुलीशाशी आयुष्यामध्ये एंटर करा. कारण कसं असतं, तुमचा तो क्षणिक काळ असतो, तो क्षणिक वेळ असतो, पण ते एखाद्याचं आयुष्य उद्ध्वस्त करण्यासाठी खूप पुरेसा असतो. त्यामुळं मुलामुलींना मी एवढं सांगेन की काही करताना विचार करा आयुष्य पडलेल्या सगळ्या गोष्टींसाठी, पण ज्या त्यावेळी ज्या त्या गोष्टी करणं खूप गरजेचं आहे. जेव्हा करिअर करायचं आहे तेव्हा नक्कीच करिअर करा, जेणेकरून तुम्हाला तुमच्या काही गोष्टींसाठी, गरजांसाठी पुन्हा दुसऱ्यावर डिपेंड राहता कामाने तुम्ही स्वतःच्या गरजा स्वतः पूर्ण करू शकाल, स्वतःचं आयुष्य, स्वतःच्या आईवडिलांचं आयुष्य व्यवस्थित पुढे नेऊ शकाल. टीम ग्रो मोशननं मला आपल्यासमोर बोलायची संधी दिली, मला माझे विचार मांडायची संधी दिली, त्याबद्दल मी खरंच त्यांचे आभार आहे. त्याचबरोबर मला आज या ठिकाणी माझ्या खांद्यावर स्टार लागण्यासाठी मदत करणारे माझे सासू सासरे, माझे आईवडील आणि माझे मिस्टर आणि माझी छोटीशी लाडू मुलगी, मी सगळ्यांची मनापासून ऋणी आहे. कारण त्यांचा जर सपोर्ट नसता तर आज मी या ठिकाणी नसते. कारण मी आज माझा जिल्हा सोडून या ठिकाणी एका दुसऱ्या जिल्ह्यात काम करत आहे, माझं कुटुंब मागं ठेवून मी समाजासाठी काम करत आहे. समाजाकडून समाजासाठी, समाजाला माझी एवढीच रिक्वेस्ट आहे की आम्ही तुमच्यासाठी आहोत, आम्ही तुमच्या अडचणी ऐकून घेण्यासाठी आहोत. आम्ही आमचं घरची अडचणी, आमचं घरदार खूप मागं सोडलेलं आहे, आम्ही 24 तास तुमच्यासाठी आहोत. त्यामुळं तुम्ही आमचा कुठेतरी विचार करा. मी एवढीच रिक्वेस्ट करेन की पब्लिकला कुठेही चौकात एखादा पोलीस दिसला, कुठे एखादा माणूस आमचा स्टाफ म्हणा आमचे अधिकारी कुठे उभे दिसले, तर त्यांना पाण्याचा एक ग्लास नक्कीच विचारा. कारण त्यांची फक्त तुमच्याकडून तेवढीच अपेक्षा आहे. कारण आम्ही दिवसरात्र आपल्यासाठी करत असतो, कुणी जर आम्हाला साधं पाणी जरी विचारलं तरी आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. बाकी तुम्ही कधी आम्हाला हाक द्या, आम्ही 24 तास आपल्यासाठी सदैव तत्पर आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये कळवा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.